नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये नेमकं 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर, 4 आणि 5 सप्टेंबरपर्यंतची पावसाची अपडेट नेमकी काय असणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. ही जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट बघणार आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजद्वारा घेतलेल्या इन्फॉर्मेशननुसार ही आपण या ठिकाणी अपडेट बघणार आहे. त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे, संपूर्ण पावसाची स्थिती जी आहे, परिस्थिती जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे हा सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 1, 2, 3, 4 आणि 5 सप्टेंबरपर्यंतची जी पावसाची अपडेट राहणार आहे यामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे. या संपूर्ण तारखांमध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर असणार आहे तो म्हणजे विदर्भ, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता असणार आहे. यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला 2, 3 आणि 4 सप्टेंबरला अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाचं जे स्वरूप असेल ते मेघगर्जनेसह व हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यावरत 1 सप्टेंबर रोजी आपल्याला थोडा उन्हाचा प्रभाव दिसून येईल व ढगाळ वातावरण हे सायंकाळी सक्रिय झालेलं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद या परिसरामध्ये, जळगाव जामोद सातपुड्याचा जो परिसर येतो या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती अधिकतर दिसून येणार आहे. येते 48 ते 72 तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता या भागात वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच की 3, 4, 5 या तारखांमध्ये आपल्याला घाटाखालील जो भाग आहे, जळगाव जामोद सातपुडा परिसर या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार पावसाची सक्रियता ही आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेपासून होत सक्रिय होताना दिसून येईल. त्यानंतर घाटावरचा जो भाग आहे या भागात सुद्धा आपल्याला 2, 3 व 4 तारखेला अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला 4 व 5 या 2 तारखांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येणार आहे. पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल. जो भाग आहे तो म्हणजे संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला 1, 2, 3 सप्टेंबरला जास्त प्रमाणात पावसाचा जोर त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल. मात्र 3 सप्टेंबरच्या सायंकाळपासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन वातावरणामध्ये बदल होऊन 4 व 5 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची सक्रियता या भागात सुद्धा वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा. मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मात्र आपल्याला 1, 2 व 3 सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल व 4 व 5 सप्टेंबर रोजी अतिशय जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाचा जोर हा अधिकतर वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. कमी उंचीच्या ढगांची संख्या वाढल्यामुळं आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळं त्या ठिकाणी अतिशय जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे कोकणाचा. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये आपल्याला 3 व 4 तारखेच्या दरम्यान अतिशय जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. 1, 2 सप्टेंबरला या भागामध्ये काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल.
त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती येत्या 48 तासांमध्येच, म्हणजेच की 1 सप्टेंबर रोजीच्या सायंकाळपासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन 2 व 3 सप्टेंबर रोजी आपल्याला या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय होताना दिसून येईल. त्यानंतरचा भाग आहे म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता ही 4 व 5 तारखेदरम्यान 4 व 5 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर रोजी जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही, मात्र काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस सक्रिय असेल. त्याउलट मात्र 3 व 4 सप्टेंबर रोजी अतिशय धुवाधार अतिशय मुसळधार असा प्रकारचा पाऊस या भागात होणार आहे. सर्व नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये 1, 2 व 3 सप्टेंबर रोजी जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता नसेल. 4 व 5 सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस अशा प्रकारचा पाऊस अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे. तर अशा प्रकारे जी आहे हीच होती आपली 1, 2, 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजीची संपूर्ण पावसाची अपडेट. ही पावसाची अपडेट आपण जी आहे लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे ही पुढील 5 दिवसांची अपडेट या ठिकाणी पाहिलेली आहे. 5 सप्टेंबरपर्यंतची जी 1 ते 5 सप्टेंबरपर्यंतची, तर ही पावसाची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच जे आहे ते नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील हवामानाच्या अपडेटसोबत, पुढील नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.